दुपारच्या बातम्यांमध्ये आता न्यूज 18 लोकमतच्या मोहिमेसंदर्भात आपण बोलणार आहोत. तसदीबद्दल क्षमस्व. नाव वेगळं आहे कारण वर्षानुवर्ष आपण खड्ड्यांविषयी बोलतो. सरळ बोललो की ते लक्षात येत नाही, लोकांपर्यंत पोचत नाही ना, नेत्यांपर्यंत पोचत नाही. म्हणून असं तरी नागपूर जिल्ह्यातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे बघायला मिळतात. मुंबईला कोलकाता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरून नागपूर जिल्हा ओलांडताना सर्वत्र खड्ड्यांचं साम्राज्य आहे. नागपूर भंडारा दरम्यान तुम्ही मुख्य रस्ता बघितलात किंवा सर्व्हिस रोड बघितलात तर हेच खड्ड्यांचं दृश्य बघायला मिळतं. या मार्गावरील गुमथळा इथल्या नागरिक खड्ड्यांनी त्रस्त झालेले आहेत. खड्डे इतके मोठमोठे आहेत की टेप पट्टीने मोजायला गेलं तर टेप अपुरं पडतं. आमच्याकडून टोल वसूल केला जातो मात्र खड्ड्यांची डागडुजी करायला कंत्राटदार वेळ नाही असं सांगतात, असं नागरिक म्हणत आहेत. या संदर्भात वारंवार निवेदनं दिली गेली आहेत पण प्रशासन काही करत नाही असाही नागरिकांचा आरोप आहे. या सगळ्या संदर्भात आढावा घेतला आमचे नागपूरचे प्रतिनिधी तुषार कोहळे यांनी. सध्या मी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर आहे. नागपूर ते भंडाऱ्यावरचा हा जो मुख्य रस्ता आहे, तुम्ही मेन रोड पकडा किंवा सर्व्हिस रोड पकडा, या जर का हे दृश्य जर बघितलं तुमच्या लक्षात येईल की कशाप्रकारे पूर्ण रस्त्याची चाळण झालेली आहे. म्हणजे हा जो सर्व्हिस रोड आहे हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील गुमथळा इथला आहे आणि इथले जर का तुम्ही खड्डे बघितले म्हणजे हे सर्व जे दृश्य आहे ते निश्चितच अत्यंत बोलकं आहे आणि नागरिक कशाप्रकारे जीव मुठीत धरून इथे प्रवास करतात हे आपल्याला पाहायला मिळतात. जर का तुम्ही या संपूर्ण खड्ड्यांचं जर का दृश्य बघितलं इतके मोठमोठे महाकाय खड्डे आहे की तुमचा टेप जरी पकडायला गेलं तर 10-10, 12-12 फुटापेक्षा जास्त खड्डे आपल्याला या संपूर्ण भागामध्ये पाहायला मिळतात आणि एक नाही हे पूर्ण खड्ड्यांची रांगची रांग लागलेली आहे. म्हणजे तुम्ही इथे जर का बघितलं तर हे सर्व खड्डे इतके मोठे आहे की तुम्ही ते मोजू देखील शकत नाही. म्हणजे आपण एक एखादा खड्डा तर मोजण्याचा प्रयत्न केला, समजून हा पुढचा खड्डा म्हणजे हा तर या सर्व खड्ड्याच्या रांगेमधला मध्यम स्वरूपाचा खड्डा आहे तो देखील मोजण्याचा प्रयत्न केला तर बघा, म्हणजे आमचा साधारण 10 फुटाचा टेप आहे, 10 फुटाचा टेप कमी पडला याला. म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की म्हणजे साधारण 12-14 फुटाचा सर्व खड्डा आहे आणि जेव्हा आम्ही याची बातमी इथे कव्हर करण्यासाठी आलो तेव्हा नागरिक देखील मोठ्या संख्येने इथे जमले कारण की त्यांना देखील मोठ्या प्रमाणामध्ये त्या त्रास सहन करावा लागत आहे. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वरील जो नागपूर ते भंडारा रोड येतो त्या भंडारा रोडवरील गुमथळा येथील हे सर्व दृश्य आहे आणि इथल्या नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करायला लागत आहे. जेव्हा आम्ही इथे पोहोचलो तेव्हा इतक्या आतुरतेने ते नागरिक इथे आले आणि त्यांनी स्वतः आपल्या कैफियत सांगितली की कशाप्रकारे त्यांना इथं या सर्व खड्ड्याचा त्रास होत आहे. अनेक लोक या खड्ड्यांमधनं पडले देखील आहे आणि प्रशासनाचं याकडे लक्ष नाही. म्हणजे वारंवार त्यांना निवेदन देऊन वारंवार विनंती करून कोणत्याही प्रकारच्या उपाययोजना प्रशासनाने केलेल्या नाही. इथं जमलेल्या लोकांकडूनच मग आम्ही जाणून घेतलं की खड्ड्यांमुळे त्यांना नेमका काय त्रास होतोय. त्या नागरिकांचं काय म्हणणं हे देखील आपण त्यांना विचारूया. मला एक सांगा की हे जे खड्डे आहे म्हणजे किती दिवसापासून तुम्ही हे खड्डे पाहता आणि कशा प्रकारचा इथल्या स्थानिक नागरिकांना त्रास आहे? सर सन 2013 हा नॅशनल हायवे नंबर 6 नागपूर ते भंडारा रोड हा ज्या वर्षीपासून पूर्ण काम झालं त्याच्यानंतर प्रत्येक वर्षी पावसाळा लागला की हा खूप मोठा त्रास आम्हाला या परिसरातल्या नागरिकांना सहन करावा लागतो. पूर्ण संपूर्ण सर्व्हिस रोड असो की मुख्य मार्ग असो जागोजागी खूप मोठ्या प्रमाणात खड्डे पडलेले आहे आणि या ठिकाणी या रोडवर मातनी टोल प्लाझ्यावर नागपूर जिल्ह्यातली सर्वात मोठी टोल वसुली केली जाते आणि याच रोडवर नागपूर जिल्ह्यात सर्वात जास्त या रोड खड्डेमय असणारा रस्ता म्हणून भंडारा रोड हा ओळखला जातो. आपण या ठिकाणी गुमथळा गाव या स्टॉपवर उभे आहोत. खूप मोठी दयनीय अवस्था आहे. आपण बघत आहे की मोठमोठे खड्डे पडलेले आहे. रोज या ठिकाणी छोटे मोठे अपघात घडत असतात आणि नाहक या परिसरातल्या नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागतो. हे जे खड्डे या खड्ड्यामध्ये ज्या प्रकारचं हे जे दृश्य आहे आणि हा साधारण 10 फुटाचा टेप आहे मात्र टेपमध्ये खड्डे बसत नाही. म्हणजे जर का तुम्ही बघितलं तर समजून जा या कॉर्नरपासून त्या कॉर्नरपर्यंत जरी टेप पकडायचं म्हटलं तर हे झालं 10 फूट आणि परत जर तिकडे बघितलं तर 14 फूट म्हणजे 14-14, 15-15 फुटाचे हे सर्व खड्डे आहे. एक तरुण येताना दिसत आपण त्याला विचारूया की तो काय करतो आणि एक मिनिट काय नाही तुमचं तर पुढे घ्या, खड्ड्यात नाही पुढे घ्या थोडी गाडी. हां काय नाही तुमचं? माझं नाव दामोदर बघेले आहे. अच्छा काय करता तुम्ही? मी हल्दीरामध्ये जॉब करत आहे. अच्छा इथनं तुम्ही रोज जाता का? इथून मी दिवसातून 2 वेळा जायला लागते आणि इथले लई कर्मचारी आहे जे भंडारा नागपूर हायवे आहे नॅशनल 6 आणि इथून
प्रत्येक व्यक्ति कामाला जात असते, पण एवढा त्रास आहे की रात्री 2 ते 3 शिफ्टमध्ये काम चालू असते आणि त्या कारणानं लई वेळ त्याला फॅमिलीवाल्यांना आम्हाला रात्री लाईट कमजोर असलं आणि पाऊस येत असला की असं प्लेन जागा वाटते आपल्याला, पण प्लेन जागा वाटते पण आपल्याला काही माहीत नसतं गड्डा आणि तिथं एकदम माणूस जाऊन आदळतो आणि कधी स्लिप पण होते, माणूस कधी पडून पण जाते, त्याच्यात खूप त्रास आहे याच्या. कधी पडले का तुम्ही? हो, मी एकदा पडला, म्हणजे नाईट शिफ्ट होती तेव्हा मी पडलो होतो, लागलं होतं पायाला अजून आहे खरंच माझ्या. हां, पण माझा तेव्हापासून मग हळून इथून निघून जातो, पण खूप त्रास आहे. फॅमिलीवाल्यांना त्रास आहे, कोणाची लहान मुलं बाळं असतात ते पण पडून जातात कधी कधी. कधी लक्ष देत नाही, कधी डागडुजी करताना पाहिलं गेला? नाही ना, कधी नाही, कधी नाही. सर, आम्ही इथून आमचं मार्केट नागपूर मार्केट जवळ असल्यामुळे किंवा आम्हाला गुमथडाला किंवा ये जा दवाखान्यात कोणाला करत असताना या रस्त्यानी खूप त्रास होतो. कधी एक दोनदा कोणी पडलेलं आहे, कोणी लेडीजसुद्धा पडल्या. कधी अर्ध्या रात्री कोणाला गर्भाशयाचा प्रॉब्लेम असला तर त्यांना पण न्यावं लागतं, कोणी सिरियस असतं त्यांना पण न्यावं लागतं. आणि या रस्त्याने जाताना खूप मोठा असा अडथळा निर्माण होतो, जिथं आपण 10 मिनिटात पोहोचायचं तिथं खूप वेळ लागतो आहे. आणि कधी पाण्या पावसामुळे तर जास्तच खड्डे भरतात, त्याच्यामुळे खूप जण पडले. माझा मित्र पण मागं पडला, त्यांना घ्यायला मला इथं यावं लागलं होतं कंपनीतून येत असताना. त्यांनी रात्री 12 फोन केला मला की अशा अशा ठिकाणी मी पडलं, त्याच्यामुळे ये जा करताना खूप ठिकाणी आणि या रस्त्याने खूपच आम्हाला त्रास होत आहे. आणि एवढे मोठे मोठे खड्डे कसे काय पडले? म्हणजे 15-15, 12-12 फूट खड्डे दिसत आहे. हे गिट्टीचे ट्रक चालतात इथे, रेतीचे टिप्पर, जड वाहतूक. कोणाला जसं आपण कंपनीतून आलो तर अशी गाडी घालून आपण पडलो आहो असं वाटतं. म्हणजे आपण आणखी थोडंसं पुढे जर गेलं ना, एक बघा की या संपूर्ण रस्त्यामध्ये ज्या प्रकारे आपल्याला खड्डे पाहायला मिळतात, हे सर्व खड्डे इतके मोठे मोठे आणि महाकाय खड्डे आहे की तुम्ही कल्पना नाही करू शकत. मध्ये इथनं जाणारे जे काही प्रवासी असेल, चालक असेल, ते कशाप्रकारे या खड्ड्यातनं रस्ता काढतात हाच एक महत्त्वाचा प्रश्न आहे. स्थानिक नागरिकांची अशी तक्रार आहे की त्यांनी वारंवार प्रशासनाला या संदर्भात सूचना केल्या, मात्र त्या सूचनांकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणजे तुम्ही जर का हा खड्डा जर बघितला तर असं वाटतं की एखादा मोठा डबका आहे, म्हणजे रस्त्याच्या मधोमध असं हे डबकं आहे, इतकं मोठं डबकं आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे साधारण याची लांबी आणि रुंदी जर बघितली तर 12 ते 14 फूट याची लांबी असावी आणि साधारण 10 ते 12 फूट रुंदी, त्यापेक्षा जास्त वाटते. म्हणजे इतके भीषण असे किंवा इतकी भीषण परिस्थिती आपल्याला या सर्व खड्ड्यांवर पाहायला, रस्त्यांवर खड्ड्या संदर्भात पाहायला मिळत आहे. आणि एकंदरीतच जर का तुम्ही बघितलं तर हे जे दृश्य आहे निश्चितच मन विचलित करणार आहे की या भागातले नागरिक कशाप्रकारे राहतात, कशाप्रकारे रस्त्यावरनं मार्ग काढतात. यांनी ज्या माहिती दिली की साधारण असे अनेक नागरिक आहे जे ह्या रस्त्यावरनं मार्ग काढता काढता खाली पडले, त्यांच्या डोक्याला इजा झाली, हातापायाला इजा झाली. आपण बघूया, याला विचारूया काय करतं बेट, काय करतं तू? जॉब करतो. हे असे खड्डे काय नेहमीचं समस्या आहे का? नेहमीची समस्या आहे. किती त्रास होतो, काय त्रास होतो? गाडी बरोबर चालत नाही, पडते गाड्या, त्या खूप मोठ्या समस्या आहे. प्रशासनाने तात्पुरती डागडुजी करण्याचा प्रयत्न केला, खडी टाकून कुठेतरी हे गड्डे बुजवण्याचा प्रयत्न केला, मात्र ही संपूर्ण खडी पावसामध्ये वाहून गेली आणि परत जैसे ते स्थिती झाली. त्यामुळे आता नागरिकांची अशी इच्छा आहे की प्रशासनाने या सर्व गोष्टीकडे तात्काळ लक्ष द्यावं आणि लवकर हे खड्डे बुजवावे आणि कायमस्वरूपी बुजवावे, कारण की प्रत्येक पावसाळ्यामध्ये खडी वाहून गेली की असे खड्ड्याचं साम्राज्य या भागामध्ये पाहायला मिळतात. अन्यथा हे नागरिक आता आंदोलनाच्या प्रयत्नामध्ये आहे, कारण की निवेदन देऊन विनंती करून प्रशासन जर का ऐकत नसेल तर शेवटी आंदोलन करण्याशिवाय यांच्याकडे पर्याय नाही अशी यांनी सुतवाच केलेला आहे. त्यामुळे प्रशासनाने तरी आता तरी या सर्व समस्येकडे लक्ष द्यावं अशीच मागणी या सर्व नागरिकांची पाहायला मिळत आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह तुषार कोळे, न्यूज 18 लोकमत, नागपूर. म्हणजे या सगळ्या प्रतिक्रिया तर बोलक्या होत्याच, पण अजून काही प्रतिक्रिया अशा सुद्धा आल्या की आता या सगळ्या परिसरामध्ये आम्ही एखादा उद्घाटनाचा किंवा भूमिपूजनाचा कार्यक्रम ठेवणार आहोत आणि मुख्यमंत्री किंवा पालकमंत्र्यांना बोलवणार आहोत, जेणेकरून तरी या खड्ड्यांकडे लक्ष जाईल आणि हे 1-2 दिवसांमध्ये चांगले रस्ते आम्हाला मिळतील. उपहासात्मक ही प्रतिक्रिया होती पण अत्यंत बोलकी होती. एक छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोक.